डेली टाइम्स न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील ताज्या घडामुळे आईस्क्रीमसाठी थांबला आणि काळाने घातली झडप वाढदिना दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू वाढदिवसासाठी तो केक आणायला गेला गड इंग्लसला आला होता परंतु भाच्यासाठी आईस्क्रीम घ्यायला मागे थांबला त्यानंतर घरी जाताना वादळी वाऱ्यामुळं मुळासह उन्मळलेलं झाड दुचाकीवर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला अक्षय अण्णाप्पा धनवडे वयसहवीस राहणार भडगाव तालुका गडिंग्लस असं या तरुणाचं नाव आहे वाढदिवसाच्या शुभेच्छाऐवजी श्रद्धांजली वाहण्याची वेळ त्याच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींवर आली अधिक माहिती अशी की अक्षय हा पुणे येथील खाजगी कंपनीमध्ये नोकरीला होता आठ दिवसापूर्वी तो सुट्टीवर गावी आला होता सोमवारी दिनांक बावीस रोजी त्याचा वाढदिवस होता सायंकाळी त्यांना मित्रांच्या सोबत वाढदिवस साजरा केला त्यानंतर वाढदिवसाचा केक आणण्यासाठी आई वडिलांसोबत तो दुचाकीनं गढिंगलजला आला होता आई वडील दुचाकीनं घरी परतले परंतु भाच्याला आईस्क्रीम घेण्यासाठी तो मागं थांबला होता दरम्यान आईस्क्रीम घेऊन घरी परतताना भडगाव मार्गावर बाभळीचं झाड त्याच्या दुचाकीवर कोसळलं त्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा